हाय, नमस्कार. आमच्या भाऊ बहिणींला काय चाललंय? आमच्या भाऊ बहिणींचं झालं का? तुमचं भाऊ बहिणीं चहा पाणी जेवण? माझं तर अजून काहीच नाही, स्वयंपाक करायचा आहे मला. बसली होती भाऊ बहिणीनं. आज सगळं घर असं मोकळं मोकळं वाटतंय एकदम. बसली होती एकटीच आपली. मायरू, राजू, पिंकी होती तेव्हा करमून गेलं होतं बरं का भाऊ बहिणींनो. आता काय सगळं घर असं मोकळं मोकळं वाटतंय मला. करमा नाही काय? आणि त्यात विषय काय झालं? मायरो तुम्हाला सांगते, जाता जाता रडली, ती मनाला लय वाईट वाटतंय माझ्या. आता काय भाऊ बहिणींच काय म्हणणं असतं की म्हणजे असतं कायचं म्हणणं काय असतं की वर्ण वर्ण माया लावती, माया लावत नाही. परत माझ्या सकाळच्या व्हिडिओला पण मला घाण बोलण्यात आलं बरं का. तरी पण असं द्या ज्या त्याच्या असलो का ज्या त्याच्या बरं कायांचं जे म्हणणं आहे की जी सध्या माझ्या लाईफमध्ये जी चालू आहे स्वामी बघते ते स्वामींनी सदा दिली असं झालं तसं झालं. प्रत्येकाचं आपापलं एक विचार असतात, ती विचार मांडत असतात भाऊ बहिणींना. आता प्रत्येकांच्या जर विचाराला डोकं चालवायचं म्हणलं तर आधीच माझं डोकं आधीच माझं डोकं काम द्याय नाही. आणि त्याच्यातही जर विचार करायचं म्हणलं तर तुम्हाला सांगते अजून बी डोकं हँग होऊन जाईल. त्यामुळं जे कुणाला काय बोलायचं आहे, कुणाला घाण बोलायचं आहे घाण बोलू द्या, कुणाला चांगलं बोलायचं आहे चांगलं बोलू द्या. ज्या जी जिकडं जिबलवल त्याला तिकडं बोलू द्या. त्याच्यावरती मी काहीच बोलणार नाही. जे माझे आता काय मला माझ्या बहिणींचं काय म्हणणं आहे की योगिता कमेंट वाचतो आणि सांग तर मी तुमचा उल्लेख करते. आता कसं आहे भाऊ बहिणींनो, सस मला इंग्रजी काय वाचा येत नसल्यामुळं मला असं आयडींची नावं समजत नाही की मला कुठल्या ताई कमेंट करतात किंवा कुठल्या दादा कमेंट करतात हे समजतच नाही मला. नाही तर नावं घेऊन मी तुम्हाला नक्कीच तुमचं काय मत आहे मी सांगितलं असतं. जी माझ्या भाऊ बहिणींचं काय म्हणणं आहे की योगिता तू रडू नकोच, मस्त राहा, आनंदी राहा, खुश राहा. तर भाऊ बहिणींना मी आनंदी राहण्याचा तर पूर्णपणे प्रयत्न करते, खुश राहण्याचा पण पूर्णपणे प्रयत्न करते आणि न रडायचा पण मी पूर्णपणे प्रयत्न करेन. पण सध्या आजच तुम्हाला सांगते आज मायरू, राजू, पिंकी गेली, घर मोकळं मोकळं वाटते, एकटीच बसले आहे. त्यामुळं जी मी माझं ही 10-12, 10-15 जी दिवस आहेत हे पूर्ण मी हसून खिळून घालवलं. शिवन्याच्या बड्डेला गेली, शिवन्याचा बड्डे पण मस्त असा एन्जॉय केला हसून खिळून एकदम मस्त पैकी. परत तुम्हाला सांगते आईला दवाखान्यात पूनमताईच्याकडे नेलं होतं. आईवर पण 1-2 दिवस पूनमताईच्या इथं मस्तपैकी राहिलो. परत आई माझ्यापाशी आली 1 दिवस पण दाजींचा ॲक्सिडेंट झाल्यामुळं परत आईला सोडून मला पूनमताईच्याकडे जावावं लागलं. पूनमताईच्याकडे परत गेली, 3-4 दिवस राहिले मस्त पुरींवर पण हसून खिळून. त्यात मायरू पण होती. मायरू आणि शिवन्याचं लय जमायचं दोघीचं खेळताने. मायरू शिवन्या शिवर राहत नव्हती, शिवन्या मायरू शिवर राहत नव्हती. तर असं पूर्वी संघ मस्त असं हसून खिळून राहिली भाऊ बहिणीनं. माझं कसंही 10-12 दिवस गेलं मला कळलंच नाही. आणि परत यायच्या वेळेस राजूला तिकडं म्हणजे आता पिंकी तर प्रेग्नेंट आहे हे जर तुम्हाला माहितीच आहे भाऊ बहिणीनं. परत काही गोष्टी माझ्यावर अशा घडून गेल्या आणि माझा पाय आहे तर माझा दुखतोयच बरं का. त्यात काय विशेष नाही, पाय दुखतोय म्हणून दवाखान्यात गेली. तिथं औषध गोळ्या घेतल्या पण त्या औषध गोळ्यानं काही आपल्याला फरक पडा नाहीच. मग माझी तब्येत व्यवस्थित नसल्यामुळं राजूनं काय मला बसणं पाठवून दिलं नाही. ते म्हणलं की नको म्हणलं तुला एसटी नाही लावत म्हणलं. तिथं जर काही कमी जास्त झालं तर म्हणलं तिथं आपलं कोणीच नसणार आहे, तू एकटीच बसमध्ये असणार. तर म्हणलं की चल आपलं हलकं पडू भारकं भारी पडू आपण थांबत थांबत जाऊ म्हणला. तर त्यानं मला म्हणजे पूर्णपणे त्यांनी माझी काळजी घेतली पिंकीनं आणि राजूनं पण मला इथं आणलं घरी आणलं. आणि 2 दिवस मस्त असं गेलं ना हसून खिळून. तुम्ही तर बघितलं म्हणजे मला मी आजारी आहे माझं दुखतंय ह्याच्यावरती माझं म्हणजे एवढं लक्ष नसताना मी मस्त मायरूबर. आणि मायरू म्हणजे जर माझ्यापाशी असेल ना तर हसून खिळून एकदम मस्त पण एकदम खेळली राहते. माया लावायला म्हणजे माया लावायला ह्या ना स्वतःच स्लिपरू असणं हे महत्वाचं नसतं. तिथं आपल्या भावाचं असो किंवा बहिणीचं असो इतर तुम्हाला सांगते
लेकराला जर जीव लावला ना तर ते तुम्हाला सांगते, कायम लक्षात ठेवत असते की आपल्याला कोण जीव लावतो कोण जीव नाही लावत. आता जी मला म्हणतात ना, भाऊ बहिणी तुम्हीच विचार करा, जर मी मायरूला असं वर्ण माया लावली असती किंवा तिला मनापासून जर मी माया नसती लावली तर मायरू आहेच किती मोठी, लयच लय 4-5 वर्षाची मायरू आहे किंवा 5 लागल आता तिला कदाचित, तिला बड्डे आहे पुढल्या का त्याच्या पुढल्या महिन्यात. मग 5 वर्षाच्या लेकराला तुम्हाला सांगते, ज्यावेळेस मायरू घरी निघाली होती ना तिचा मम्मी पप्पा मायरू जायच्या वेळेस मायरू माझ्यापाशी बसली होती, माझे केस डोकं विचारत होती, डोकं विचारताना ती जाऊन कोपऱ्यात कोपऱ्यात बसली. ती हे आहे ना असं चौपन, त्या नाव येत नाही ती पडतेस ना माझ्या लक्षात. टेबल ही टेबल आहे ना, ह्या टेबलच्या त्या चौकनमध्ये जाऊन बसलेली होती मायरू. अचानकच गेली माझ्याकडे बघत तुम्हाला सांगते, मायरू माझ्याकडे बघून रडायला लागली माझ्याकडे बघून. मायरू की माझं तुम्हाला सांगते लिकरू रडतंय म्हणल्यानंतर ना तरी पण मी नको म्हणलं, नको रडायला, आपण रडल्यानंतर ती जास्तच रडणार. परत तिला मायाने मी जवळ घेतली की परत माझ्याकडे आणखी रडायला लागली भावती. मग वाईट वाटलं मला पण, राजूच्या पण डोळ्यात पाणी आलं, पिंकी पण रडायला लागली. परत त्यांना समजून सांगितलं गेला पण मायरू गेली. मग काय आठवणी असतात ना, आठवणी त्या आठवणींचा म्हणतात का नाही भास होतो. आणि आपण जे आपल्या फॅमिली बरोबर जे दिवस आपण घालवलेले असतात ना, ती प्रत्येक दिवसाचा प्रत्येक क्षणाची अशी आठवण येते. आणि तुम्हाला सांगते वाईट वाटतं मनाला, मग आपण डोळ्यातनं पाणी येतं. आता मोठ्या माणसं जाऊ द्या, ते म्हणतात ना मोठ्या माणसाने जर चुकीचं ठरवलं तरी मी माझी मला म्हणजे असं भारी वाटतं की बाबा खरंच मायरू म्हणजे लहान आहे आणि समाजाने जगाने किंवा सगळ्याने जरी आपल्याला चुकीचं ठरवलं की ही फक्त दिकावीची माया दाखवती, ही जर फक्त नाटकं असते ती, ही फक्त दिकावा करते असं तसं जरी दुसऱ्याने समजलं तरी ती बारक्या लिकरू जर तुम्हाला सांगते त्याला मी माया नसते लावली हडीक जिडीक केलं असं तर त्याला काही फरक पण नसतं पडला ना, राहिलं काही नाही गेलं काय, ती माझ्यासाठी रडलं असतं ना सांगा. आता तुम्हीच ती लिकरू मायासाठी रडलं, मग ह्याच्यावरनंच समजून जायचं. आणि ह्याच्यावरनं मी स्वतः पण म्हणजे मला भारी पण वाटलं आणि एक प्रकारे तुम्हाला सांगते असं दुःख पण वाटतं की ती रडत गेलं म्हणून. परत तुम्हाला सांगते राजूचा ह्यांचा आता आपल्या घरने गेल्यात म्हणजे काळजीच लागते भाऊ बहिणीनं, कधी पोचल्यात कधी नाही पोचले. मी त्यांना फोन केल्यानंतर ना मी म्हणलं की पोचला का तुम्ही, तर पोचल्या. तर पिंकी कुंड घराची चावी काहीतरी विसरून राहिली तिकडे पूनम ताईच्या इथं, त्यामुळं त्याला खूप कुलूप तोडावं लागलं राजूला. मग मायरू मला बोलत होती, तर मायरू मला म्हणत होती की अगं आतो आको म्हणती, म्हणजे बारकी आको म्हणती, मोठी आको म्हणती पूनम ताईला मला बारकी आको म्हणती, कधी आतो म्हणती मला म्हणली की अगं आतो मी सगळ्या म्हणजे रस्त्याने मी रडत आली होती की तुम्हाला बोलली नाही तो आली नाही असं मला म्हणायला लागले. तर म्हणलं बाळा येईन म्हणलं रडू नको म्हणलं. तर मग तिला बोलली माझ्या संग मस्त असं भाऊ बहिणी नव्हती. तर मग मायरून ही गेल्यानंतर ना मला बी काही करमत नव्हतं आणि म्हणलं दुखणं झोपली जरा मी म्हणलं ही दुखण्याला जर धरून राहिलं ना तर म्हणलं अजून जास्त दुखणं येणार आहे. तर मी माझ्या कामामध्ये व्यस्त झाली, कामामध्ये जरा मन रमावलं मी. आता ही तुमच्या दाजीला तुम्हाला सांगते ती जी मी गोळ्या खाते ना त्यांना काय माझं जी पाय आहे ना ही पाय राहायचं काय नावच घे नाही. तर तुम्हाला सांगते ह्या मी आता बाहेरीतल्या गोळ्या आणायला लावलेल्या आहेत, त्या दवाखान्यात काय नाही मी बरं का गेलेली. तर बघू म्हणलं ही गोळी खाऊन तिथं जी चमकतंय ना ह्याचं म्हणलं की आता ही गोळी खाऊन बघावं म्हणलं राहते का नाहीतर म्हणलं मग दवाखान्यातच जावं लागणार आहे. तर मग मायरू पिंकी ही गेल्यानंतर ना राजू करमत तर काहीच नाही बरं का, एकटीच नाही मी घरात तिकडून बसलेली होती एकटीच. मग ती गेल्यानंतर ना मी ही पूर्ण माझं भांड्याचं जे रॅक आहे ना हे खाली केलं पाहिजे,
पूर्ण असं खाली केलं आणि इकडं भांडे हे घासून घेतले सगळे. म्हणलं की घरातला राडा तरी काढावा नाही का. पिठाचं डब्बं, सगळी भांडी सगळी अशी घासून घेतली आणि बसली परत. लाईव्हला पण आली होती बरं का, मी पण तुम्हाला सांगते लाईव्हला काय मला जास्त बोलूच नाही वाटलं, त्यामुळे परत आणि त्यात जाऊ द्या म्हणलं. बसल्या तर काहीतरी करते थोडस खायला, स्वयंपाक नाही केलेला मी अजून, स्वयंपाक करायचा आहे मला. घर कसं रिकाम रिकाम आहे वाटतंय का नाही, सगळं मोकळं घर वाटतंय ते म्हणत नाही. माणसं आलेले खातात पण गेलेले खपत नाही, ती भाऊ बहिणींना असं लई एकटं एकटं वाटत. डोकं दुखतं, एकदम नाही डोकं दुखतं माझं.